नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावाजवळ असलेला जीर्ण झालेला पूल अचानक कोसळल्यानं सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। पूल कोसळल्यानं गावाचा परिसर आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली। गुजरात राज्यात जाणाऱ्या रस्त्यावरील रंका नदीवरील असलेला पूल 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान कोसळला। या पुलाला मध्यभागी तळा पडून नदीत कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही। राज्य महामार्ग क्रमांक 6 असलेला धानोरा रस्त्यावरील पूल कोसळल्याने पुन्हा एकदा राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाचं ढिसाळ काम चव्हाट्यावर आलं। नंदुरबार येथून बहुतांशी नागरिक गुजरात जाण्यासाठी या महामार्गाचा वापर करतात। धानोरा मार्गे जात असतात त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ पाहायला मिळते। सकाळी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान अचानक पूल कोसळला। हा पूल मध्यभागून कोसळून नदीत पडला। सुदैवानं पूल कोसळण्यावेळी या मार्गावरून वाहन जात नसल्यामुळं मोठी दुर्घटना टळली। रंका नदीवरील पूल कोसळल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी पाण्यासाठी एकच गर्दी केली। पूल कोसळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वाहनधारकांना आवाहन करण्यात येते। या बातमीसाठी नंदुरबारहून MDTV न्यूज ब्युरो।